नमस्कार मुलांनो आपण लॉ बेसिक ऐकतोय अगदीच बेसिक आहे हा पण खूप महत्त्वाचा आहे खूप महत्त्वाचं आहे म्हणजे जरी असं तुम्हाला वाटत असलं की अरे इतकं सोप्पं आहे का तर व्हेरी गुड असं वाटत असेल तर फारच छान आहे कारण सोप्पं वाटलं तर तुम्हाला अभ्यास करण्याची इच्छा होते बघा एक प्रश्न असा आलेला आहे गेल्या तीन चार दिवसातल्या बेसिकवर की समजा मी पोलीस स्टेशनला गेले आणि मी एन सी दाखल केली हां आणि त्या एन सीबद्दल पोलिसांनी आता समजा म्हणजे ती एन सी मी माझ्या बाजूच्या काकूंवर दाखल केली त्यांचं माझं भांडण झालं आणि मी एन सी दाखल केली तर त्या काकूंना पोलिस काहीच करणार नाहीत का काही कारवाई होणार नाही का आता प्रॅक्टिकली जे सांगते ते पण चालतं ते पण सांगते प्रॅक्टिकली जे चालतं आहे ना ते पण सांगते आणि काय कायदा म्हणतो ते पण सांगते आता प्रॅक्टिकली आम्ही काय केलं आहे पोलीस खात्यामध्ये नोकरी करताना की समजा असं कोणी तक्रार घेऊन आलेलं आहे ती एन सी आहे नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स आहे आणि आम्हाला असं वाटतं की समोरच्या व्यक्तीला जर आपण बोलावून घेतलं आणि समोरच्या व्यक्तीला म्हणजे कोणाला जिच्या विरोधात एन सी देण्यात आलेली आहे त्या व्यक्तीला जर आपण बोलावून घेतलं समजावून सांगितलं तर हे भांडण वाढणार नाही अशा वेळेला आम्ही त्या व्यक्तीला फोन करून बोलावून घेत होतो आणि पोलिस स्टेशनला बोलावल्यानंतर त्यांना सांगत होतो की हे hey बघा तुम्ही शेजारी आहात तुम्हाला अजून कित्येक वर्ष एकमेकांसोबत राहायचं आहे तर बघा शक्यतोवर परत तक्रार येता कामा नये याची काळजी घ्या कारण अशा एन सी जर आ, सतत दाखल झाल्या तर तीन जर एन सी दाखल झाल्या तर आपण मग सी आर पी सी ज्या वेळेला शिकू त्यावेळेला मी तुम्हाला सांगेन की या एन सी दाखल करणाऱ्यावर सुद्धा आणि ज्याच्यावर दाखल होते त्यांच्यावर सुद्धा एक प्रकारची प्रतिबंधात्मक कारवाई होते त्याला चाप्टर केस असं म्हणतात तर ती कारवाई होईल पण त्यासाठी पहिलीच फक्त एन सीमध्ये लगेच कारवाई पोलीस नाही करत म्हणजे तसं करू पण नाही आहे ही झाली प्रॅक्टिकल बाजू आता कायदा काय म्हणतो की कायदा म्हणतो की पोलिसांना एन सीमध्ये इन्व्हेस्टिगेशन करण्याचा अधिकार नाही आहे याच्या पण तरतुदी सी आर पी सीमध्ये कलमात आहेत खरं तर मी तुम्हाला कलम आत्ता सांगितली पाहिजेत पण ती आत्ता तुम्ही जर अगदी नवीन मुलं असाल बेसिक ऐकणारी तर तुम्हाला ती जड जातील म्हणून जाणून बुजून मी तुम्हाला सांगत नाही आहे ती कलम पण पोलिसांनी स्वतःहून एन सीमध्ये इन्व्हेस्टिगेशन करायचं नाही असं कायदा म्हणतो त्यामुळं पोलीस म्हणजे जर एखाद्या पोलीस अधिकाऱ्याला असं वाटलं की मी एन सी दाखल करून घेतलेली आहे तर ते पोलीस अधिकारी ज्यांनी एन सी दाखल केलेली आहे त्यांना असं सुचवतात की आता तुम्ही ही एन सीची प्रत घ्या आणि तुमचा एखादा खाजगी वकील जो कोणी असेल ओळखीचा त्यांच्याकडे जा आणि त्यांच्या मार्फतीनं केस फाईल करा कोर्टामध्ये म्हणजे पुढे कारवाई होते पण ती पोलीस नाही करत येतोय ये लक्षात मुद्दा कारवाई होते पण ती न्यायालयामार्फतीनं होते पोलीस करत नाही म्हणजे एफ आय आरमध्ये जसं पोलीस इन्व्हेस्टिगेशन करतात आणि पोलीस पुढची तपास करून म्हणजे इन्व्हेस्टिगेशन करून पुढे चार्जशीट दाखल करतात तसं एन सीच्या बाबतीत आपल्याला करता येत नाही हां हा मुद्दा लक्षात घ्या आता आपण आज ज्या गोष्टी बघणार आहोत ना म्हणजे कालपर्यंत आपण असं बघितलं बेसिकमध्ये की आपण दखलपात्र अदखलपात्र जामीनपात्र अ अजामीन प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारीकडे चालणारे आणि सेशन कमिट असा फरक पाहिला होता काल आणि असं सांगितलं होतं की सेशन कमिट जे गुन्हे आहेत ते सेशन कमिटच असले पाहिजेत म्हणजे ते सेशनमध्येच कमिट झाले पाहिजेत असले पाहिजेत नाही ते सेशनमध्येच गेले पाहिजेत आता आज आहे ना आपण सी आर पी सीच्या संदर्भात थोडीशी बेसिक जाणून घेऊयात बघा आपण आय पी सी वापरतोय दंडविधान म्हणून दंडविधान म्हणजे आय पी सीमध्ये शिक्षा दिलेल्या आहेत हां सी आर पी सी जे आहे की नाही ते ह्या आय पी सीमध्ये जी आपण एफ आय आर घेतो की नाही एफ आय आर अपेक्षा करते की तुम्हाला आत्ता एन सी आणि एफ आय आरमधला फरक समजत असेल जर तुम्ही ऑडिओ व्यवस्थित ऐकत असाल ना तर तुम्हाला एन सी आणि एफ आय आरमधला फरक माहीत झाला असेल तर एफ आय आर जेव्हा घेतात पोलीस त्यावेळेला त्या एफ आय आरमध्ये अनेक रिक्वायरमेंट्स असतात म्हणजे कशा त्या एफ आय आरमध्ये जो संशयित आरोपी म्हणून ज्याचं नाव नोंदवण्यात आलेलं आहे त्याला अटक करणं त्याची झडती घेणं त्याच्या घराची झडती घेणं त्याच्या शरीरावर काही पुरावे मिळाले तर ते पुरावे ताब्यात घेणं त्याच्याकडे एखादं शस्त्र मिळालं तर ते शस्त्र ताब्यात घेणे तर ता अशा बऱ्याचशा प्रोसिजर कराव्या लागतात या प्रोसिजर आहेत तर ह्या प्रोसिजर पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी करत असताना त्यांनी कोणत्या नियमांचं पालन करावं कोणती कार्यपद्धती अवलंबावी काय केलं म्हणजे कायद्याला धरून होईल काय केलं म्हणजे कायद्याला धरून होणार नाही हे सगळं ज्या पुस्तकामध्ये देण्यात आलेलं आहे तो जो कायदा आहे ना तो कायदा म्हणजे सी आर पी सी फौजदारी प्रक्रिया संहिता क्रिमिनल प्रोसिजर कोड हा कायदा जो आहे तो सगळी प्रोसिजर सांगणारा कायदा आहे प्रक्रिया सांगणारा कायदा आहे म्हणजे तुम्ही अटक करताय तर अटक व्यक्तीला सांगा की तुम्हाला कोणत्या करण्यासाठी अटक करण्यात येते आहे तिला सांगा माझं नाव अमुक अमुक पोलीस अधिकारी आहे हे बघा हे माझं आयकार्ड आहे त्या व्यक्तीच्या नातेवाईकांना कळवा त्या व्यक्तीला परवानगी द्या एखाद्या वकिलाला फोन करण्याची तिला वकिलाचा सल्ला घेऊ द्या त्या व्यक्तीला मेडिकल एड्स द्या त्या व्यक्तीला चोवीस तासाच्या आत न्यायालयासमोर न्या त्या व्यक्तीला जामिनाचा जर तो अपराध असेल तर तुम्हाला जामीन घेता येईल याची माहिती द्या हे सगळं अटकेच्या बाबतीत करायचं आहे असं सी आर पी सीमध्ये सांगण्यात आलेलं आहे असं वेगवेगळ्या प्रोसिजर्स बाबतीत सांगण्यात आलेलं आहे म्हणजे झडती घ्यायची असेल बंदिस्त जागेची झडती घ्यायची असेल तर सी आर पी सीमध्ये खूप सविस्तर देण्यात आलेलं आहे की ही झडती कशी घ्यायची कशी घेतली तर ती कायद्याला धरू नये काय केलं तर तुम्ही योग्य केलेत पोलीस अधिकाऱ्यांनी काय नाही केलं तर तुम्ही डावललेलं आहे कार कायद्याचा नियम हे सगळं सी आर पी सीमध्ये दिलेलं आहे फौजदारी प्रक्रिया संहिता क्रिमिनल प्रोसिजर कोड आणि हा क्रिमिनल प्रोसिजर कोड पोलीस वापरत असतात काम करण्यासाठी इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी गाईडलाईन्स कम्प्लिटली फॉलो केल्या जातात सी आर पी सीप्रमाणे खरं तर सी आर पी सी तुम्हाला पोलीस अधिकाऱ्यांना खूप चांगला माहिती असेल तर तुमचं काम खूप सोपं होतं म्हणजे म्हणून आय पी सीचं पुस्तक ठेवून आपण गुन्हा नोंदवू शकतो पण सी आर पी सीला काय तुम्ही प्रत्येक वेळेला का म्हणजे कागदपत्र तयार करत असताना काय प्रत्येक वेळेला कलम वाचत समजून घेत मग करणार का नाही म्हणून आत्ता जेव्हा तुम्ही अभ्यास करत असताना त्यावेळेला सी आर पी सी तुम्हाला अभ्यासायला मिळतो आणि पुन्हा केव्हा अभ्यासायला मिळतो ज्यावेळेला तुम्ही पोलीस अधिकारी म्हणून ट्रेनिंग घ्यायला जाता की नाही प्रशिक्षण घ्यायला जाता ना महाराष्ट्र पोलीस अकॅडमीला तेव्हा एम पी एलासुद्धा सुद्धा तुम्हाला सी आर पी सी देण्यात आलेला आहे अभ्यासायला तर तिथे जर दिवस व्यवस्थित वापरले आपण अळमटळम न करता जर अतिशय प्रामाणिकपणे कारण तिथे शिकवायला तुम्हाला अनुभवी पोलिस अधिकारी असतात तर तिथे जर तुम्ही सी आर पी सी खूप चांगल्याने शिक शिकलात तर तुम्हाला तो वापरता येईल तो वापरता आला पाहिजे लक्षात घ्या तिथे नुसती कर्मपाठ असून काहीच उपयोग नाही आहे तर त्यामुळे सी आर पी सीमध्ये प्रोसिजर दिलेली आहे तो एक दुसरा मेजर ॲक्ट आहे सी आर पी सी हा पहिला आय पी सी आहे दुसरा सी आर पी सी आहे आणि तिसरा जो मेजर ॲक्ट आहे तो आहे आय ई ए इंडियन एव्हिडन्स ॲक्ट इंडियन एव्हिडन्स ॲक्ट भारतीय पुरावा कायदा आता बघा जिथे सी आर पी सी प्रोसिजर सांगती आहे तिथे हा इव्हिडन्स ॲक्ट काय पुरावे घेतले तर ते संपरीक्षा न्यायालय करत असताना योग्य सिद्ध होतील याबाबत सांगतं म्हणजे घटनास्थळी पुरावे तर वेगवेगळ्या प्रकारचे मिळतात ना पण त्यातले घटनेशी शेवटपर्यंत सुसंगत राहणारे घटना उघडकीस आणणारे घटनेशी थेट संबंध असणारे असे कोणकोणते पुरावे तुम्हाला वेगळे काढता येतात आणि ते तसेच वेगळे का काढायचे त्यांचं काय महत्त्व असतं मग त्याच्यामध्ये लेखी पुरावा असेल तोंडी पुरावा असेल Hmm, किंवा प्रत्यक्षदर्शी साक्षीदारानं पाहिलं आहे स्वतःच्या डोळ्यांनी म्हणून निर्माण झालेला पुरावा असेल किंवा भौतिक दुवे असतील भौतिक दुवे म्हणजे काय की कुठलीही व्यक्ती जेव्हा कुठल्याही वस्तूला स्पर्श करते तेव्हा त्या व्यक्तीचं काहीतरी त्या वस्तूशी नातं नातं इन ना द सेन्स मी आता समजा पाण्याचा ग्लास घेतला आहे तर पाण्याचा ग्लास मी हातामध्ये घेतलेला आहे ती वस्तू आहे माझ्यासाठी एक आणि तो मी हातामध्ये घेतलेला आहे तर मला नाही माहिती किंवा मी हा विचार पण करत नाहीये की माझ्या बोटांचे ठसे त्या ग्लासवर उमटत आहेत पण ते उमटणार आहेत कारण माझा आणि त्या ग्लासचा संपर्क आलाय तर माझ्यामध्ये आणि त्या ग्लासमध्ये ह्या बोट्यांच्या ठशांचा दुवा आहे तर असं जे काही घटनास्थळी मिळेल ते कसं वापरायचं पुराव्यासाठी त्याला पुरावा केव्हा म्हणायचं केव्हा तो सबळ पुरावा आहे केव्हा तो म्हणजे केव्हा तो अव्वल पुरावा असेल केव्हा तो दुय्यम पुरावा असेल कधी केव्हा तो सबळ असेल केव्हा तो दुर्बळ असेल हे सगळं पुरावा कायद्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे भारतीय पुरावा कायदा त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणतात भापू का भापू का भारतीय पुरावा कायदा तर हे तिन्ही जे कायदे आहेत ना हे तिन्ही कायदे पोलीस दलामध्ये काम करत असताना मेजर ॲक्ट प्रमुख कायदे म्हणून वापरले जातात आणि मग अनेक इतर कायदे हे मायनर ॲक्ट म्हणजे लघु कायदे म्हणून वापरले जातात उदाहरणार्थ बी पी ॲक्ट म्हणजे तसा कायदा खूप मोठा आहे तो पण तरी त्याला लघु कायदा असं म्हटलं जातं किंवा एन डी पी एस हां किंवा आपला हा जो पॉक्सो आहे तो अनेक आहेत असे अनेक आहेत मी म्हटलं ना तुम्हाला पहिल्या दिवशी की हजारो कायदे आहेत हां तर आपल्याला ती केस कोणत्या छोट्या कायद्यामध्ये बसणारी आहे मायनर ॲक्टमध्ये बसणारी आहे ते बघून एकाच एफ एफाया आय आ एफ आय आरवर मेजर ॲक्टची पण कलम शिक्षेची लागतात आणि मायनर ॲक्टची पण लागतात जर तशी गरज असेल तर आणि मायनर ॲक्टमध्ये जर शिक्षा पुरेशी देण्यात आलेली आहे म्हणजे भरपूर देण्यात आलेली आहे त्या गुन्ह्याला तर मग मेजर ॲक्टमधलं कलम तुम्ही नाही घेतलं विचारात तरीसुद्धा चालू शकतं अर्थात ते वर्णन काय आहे एफ आय आरचं चा? त्याच्यावर अवलंबून प्रत्येक एफ आय आरचं वर्णन वेगळं असू शकतं वर्णन म्हणजे प्रत्येक वेळेला घडलेला इन्सिडेंट वेगळा असू शकतो ना तर त्यामुळे आलं लक्षात तुमच्या तीन मेजर ऍक्ट आहेत जे आपण पोलिस दलामध्ये पोलीस अधिकारी म्हणून वापरतो पहिला आय पी सी दुसरा सी आर पी सी आणि तिसरा आय ए आय पी सीमध्ये टोटल कलम पाचशे अकरा आहेत सी आर पी सीमध्ये चारशे चौऱ्याऐंशी आहेत आणि आय एमध्ये एकशे सदुसष्ट आहेत हां तर हे अगदी बेसिक होतं उद्यापासून परत आपण कलमांकडे जाऊयात आय पी सीतल्या व्हेरी आय एम पी कलमांकडे आता या या बेसिकमध्ये जर तुम्हाला काही अडचणी असतील तर प्लीज तुम्ही चॅनलला खाली जे कमेंट्स बॉक्स आहेत तर त्या कमेंट्स बॉक्सवर तुम्ही, तुम्ही कमेंट्स करा आणि व्हेरी आय एम पी गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही कायदा शिकताय शिकवणारी मी पोलीस अधिकारी आहे त्यामुळं केवळ लिगल कमेंट्स करण्याचीच तुम्हाला परवानगी आहे जर बेकायदेशीर कमेंट्स होत असतील तर त्याच्यावर अतिशय कठोर का कारवाई केली जाते त्यामुळं तुम्ही गुणी मुलं आहात उगाच एखाद्या मिनिटाच्या मोहापाई उगाच आपण काहीतरी अशा कमेंट्स करायच्या की ज्या कमेंट्सला काही अर्थच नाही ये त्यामुळं आपलं आयुष्य बर्बाद होऊ शकतं तर त्याबाबतीत सावध राहा सुज्ञ मोठी मुलं आहात त्यामुळं तुम्हाला समजते की कायद्याचा वापर हा व्यवस्थित झाला पाहिजे कारण कायदा हा सुद्धा दुधारी शस्त्रासारखाच असतो आणि अगदी बिंदास तुम्ही तुमचे प्रश्न जे विषयाशी संबंधित आहेत ते टाकायला लागा मला जेवढ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देणं शक्य आहे तेवढं मी देण्याचा प्रयत्न करेल हां उद्यापासून आपण कलमं कंटिन्यू करूयात थँक्यू